नमस्कार, मी कविता, गावरान स्वाद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी उपवासाची थालीपीठ दाखवणार आहे। त्यासाठी मी कच्चा बटाटा वापरणार आहे। हे बटाटा मी धुऊन स्वच्छ धुऊन घेतलेला आहे। इथे एक वाटी भगरीचं पीठ आहे, एक चमचा शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, तुम्हाला आवडीनुसार तुम्ही लाल तिखट वापरू शकता। तर प्रथम आपण ह्याची साल काढून हे बटाटे किसून घेऊयात। या प्रकारे आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। बटाट्याची साल काढून झाली आहे। आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यातच आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहे। सगळे बटाटे किसून झाले आहे। आता आपण ते पाण्यातून असे पिळून घ्यायचे आहे। आता किसलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला हे भगरीचं पीठ घालायचं आहे। यामध्ये बसल एवढंच टाकायचं आहे पीठ। लाल तिखट, शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ सगळं थोडं थोडं पाणी टाकून छान असे भिजवून घ्यायचं आहे। यामध्ये कच्चा बटाटा वापरल्यामुळे ह्याची ह्या थालीपीठची टेस्ट खूप सुंदर लागते। आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे, आपण कधीही करू शकता। आणखीन थोडं पीठ घेत आहे मी। या प्रकारे आपल्याला सलसर असं पीठ ठेवायचं आहे। शक्यतो हातानेच मळून घ्यायचं आहे पीठ, कारण ते बटाटे असल्यामुळं ते छान मिक्स होतं। आता आपण ह्याची थालीपीठ तयार करून घेऊ। तवा तापलेला आहे, आता आपण तव्यावर टाकून त्याची थालीपीठ तयार करून घेऊ। खूप छान असे कुरकुरीत असे थालीपीठ तयार होतं त्याचे। यावेळेस गॅस थोडा कमी करायचा, साईडने असं थोडंसं तेल सोडायचं। आणि यावर 2 मिनिट असं झाकून ठेवायचं। 2 मिनिट झाले आहे, आपण झाकून उघडून पाहूया। वरती एकदम सुकलं आहे। आता आपण थालीपीठला पलटून घेऊयात। तुम्ही पाहू शकता किती छान अशी जाळी तयार झाली आहे। करायला एकदम सोपी आणि खायला एकदम टेस्टी अशी आहे। नक्की करून पहा। खालच्या साईडने असे छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। थालीपीठ असं दोन्ही साईडने छान असं शेकून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं झाले आहे। आणि आपल्याला जास्त तेलही लागलं नाही, 1 चमच्यामध्ये थालीपीठ तयार झाले आहे। यामध्ये तेलाचा वापर एकदम कमी लागतो। हे आपलं थालीपीठ तयार आहे। आता आपण दुसरंही थालीपीठ तयार करून घेऊयात। दुसरंही थालीपीठ तयार करत आहे मी।
असं आहे, एक चमचा तेल घालू, दोन्ही थालीपीठ तयार केले आहेत आपल्या उपवासासाठी। एक आता एकादशीसाठी ही रेसिपी करण्यासाठी एकदम साधी सोपी पद्धत आहे, आणि कच्चे बटाटे वापरल्यामुळे ह्याची टेस्ट तर एकदमच छान येते। तर नक्की करून पहा व कशी झाली आहे ती मला कमेंटद्वारे कळवा। माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा।